सर तुम्ही आज पायऱ्यांवर आंदोलन करताना पाहायला मिळाले वाढवण बंदराचा मुद्दा. वाढवण बंदराला पूर्वीपासून आमचा विरोध राहिलेला आहे. आजच्या या आंदोलनामध्ये पालघर जिल्ह्यातील माझे सहकारी विक्रमगड विधानसभेचे आमदार माननीय श्री सुनील भुसारा साहेब इथे उपस्थित आहेत. गेल्या 5 वर्षापासून आम्ही वाढवण बंदराला विरोध करत आहोत. आम्ही नेहमी विरोध दर्शवलेला आहे, कारण महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकल्प येत आहेत हे जवळपास भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारेच प्रकल्प आहेत. खरं म्हणजे वेदांता पॉस्कॉनसारखे आणि मेडिकलसारखे अनेक जे काही प्रकल्प होते ते खरं म्हणजे महाराष्ट्रात त्याची गरज होती. त्या प्रकल्पातून महाराष्ट्रातील जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार मिळाला असता, परंतु ते प्रकल्प इथे न ठेवता ते गुजरातमध्ये नेले गेले. आणि पालघर जिल्ह्यामध्ये जे काही वाढवण बंदर आहे साधारणतः तिथे जास्तीत जास्त नोकऱ्या जर मिळाल्या, रोजगार जर मिळाला, तर ते 1000 ते 2000 मिळतील. परंतु किनारपट्टीवर राहणारा जो मच्छीमार आहे हा साधारणतः 1-2.5 लाखाचा जो च्या संख्येमध्ये जो मच्छीमार आहे हा उद्ध्वस्त होणार आहे. आणि म्हणून काही दिवसातच म्हणजे केंद्राचं सरकार स्थापन झाल्यानंतरच आठवडाभरापूर्वीच या वाढवण बंदराला मंजुरी दिलेली आहे, परंतु तिथे स्थानिकांचा विरोध आहे आणि आताही मोठ्या प्रमाणामध्ये तिथे विरोध आहे. हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे, कारण मच्छीमार तर उद्ध्वस्त होणारच, पण त्याच्या जोडीने तिथला जो पालघर जिल्ह्यामध्ये जो शेतकरी आहे, मोठा शेतकरी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये अल्पभूधारक आहे, ज्याचं पूर्ण उदरनिर्वाह त्याचा चरितार्थ हा त्या जमिनीवर 1-2 एकरचा जो तुकडा आहे त्याच्यावर चालतो, ती जमीन ही उद्ध्वस्त होणार आहे. आपल्याला सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे की पालघर जिल्ह्यातून बुलेट ट्रेन, सुपरफास्ट हायवे, फ्रेट कॉरिडॉर असे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे, पालघर जिल्ह्याला बेचिराख करणारे प्रकल्प जात आहेत. अजूनही तिथे शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यातल्या त्यात हे वाढवण बंदर आज लोकांचा तीव्र विरोध असताना सुद्धा जबरदस्ती पालघर जिल्ह्यातील आम्हा संबंध नागरिकांवर हे लादलं जात आहे. आणि म्हणून आमचा याला नेहमी विरोध राहणार, पुढे विरोध राहणार, ते रद्दच झालं पाहिजे, नाहीतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यामध्ये अतिशय तीव्र आंदोलन होणार आहे. रेल्वे रोको होतील, हायवे रोको होतील, कोणत्याही प्रकारचे आंदोलन हे मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये हे वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे अशी आमची